आणि आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. पाहूया त्यासंदर्भातल्या न्यूज टॉप 9. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधक आशा सेविकांच्या मुद्द्यावरनं आक्रमक. आझाद मैदानावरती महिन्याभराहून अधिक काळ आंदोलन सुरू, पण सरकार दुर्लक्ष करतंय, विजय वडेट्टीवार यांचा आरोप. आशा सेविकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक. अनेकदा चर्चेला बोलावलं पण आले नाहीत. त्या आमच्या बहिणी आणि मुलीसारख्याच, त्यांनी चर्चेला यावं, सरकारही चर्चेला तयार, अजित पवारांचं आवाहन. अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी विधानभवन परिसरात मुख्यमंत्री शिंदे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात संवाद. हस्तांदोलन करत शिंदे पटोलेंमध्ये विनोदही रंगला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या आमदारांचं पायऱ्यांवर आंदोलन. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 8,609 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. अर्थमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या सभागृहात मांडल्या. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अंतरिम आहे, प्रश्नोत्तरं नाहीत, लक्षवेधी तरी ठेवा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. विरोधकांचा प्रस्ताव येईल तेव्हा आम्ही सरकारच्या चिंधड्या उडवू, वडेट्टीवारांचा इशारा. पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्या आहेत, त्या मंजूर होतील आणि राज्याला त्याचा मोठा फायदा होईल, मुख्यमंत्री शिंदेंचंही वक्तव्य. आणि एक नजर टाकणार आहोत मोठ्या बातम्यांवर न्यूज टॉप 9 मध्ये.